नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअरच्या आजच्या भागामध्ये मी शेफ देवरो जाते गावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी स्पेशल असतं जे आपल्यासाठी खूप काही करत असतं, जसं की आपला सांता. आता वर्षातनं एकदा सांताक्लॉज येतो, पण किती आनंद सगळ्यांना देऊन जातो. आणि आपली बच्चे कंपनी तर वर्षभर त्याची वाट बघत असतात, कारण की तो येताना इतक्या साऱ्या गोष्टी, इतके सारे आनंद सोबत घेऊन येत असतो. आणि आपणही सगळे मनातले हेवे देवे विसरून एकत्र येतो आणि सांतासोबत मजा करतो. आता हीच जर गोष्ट आपण रोज केली तर, म्हणजे आपण जर रोज सगळ्यांशी व्यवस्थित बोललो आणि काहीही कटुता एक दुसऱ्याबद्दल न ठेवता आपण जर आपलं नातं सेलिब्रेट केलं तर किती मस्त होईल, किती आनंद सगळ्यांना मिळेल, नाही का? आणि हेच नातं आणि हाच आनंद आपण सेलिब्रेट करूया. येणाऱ्या क्रिसमसचं आपण स्वागत करूया. आणि क्रिसमस म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी येतात, डेझर्ट्स असतात आणि वेगवेगळे पदार्थ असतात. तर एखादा कुठलाही छान प्रसंग असला की काहीतरी गोडधोड केल्याशिवाय तो सेलिब्रेट होत नाही. त्याच्यामुळे आपल्या बच्चे कंपनींना नक्की आवडेल अशी आपण एक मस्त रेसिपी करणार आहोत. आणि त्याच्या जोडीला आणखीन एक मस्त इंटरेस्टिंग रेसिपी असणार आहे. बरं का, क्रिसमस येतोय, त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. तर आजच्या रेसिपीज क्रिसमससाठी असणार आहेत, त्याचं प्लॅनिंग तुम्ही आत्तापासून करू शकता. कुठल्या रेसिपीचं त्या बघूया, त्यासाठी जाऊया किचनकडे. मंडळी, थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये आपल्याला गरमागरम स्नॅक्स खायला सगळ्यांना आवडतात. त्याचबरोबर एखादी जर पार्टी आपण करत असू तर त्यावेळी आपल्याला स्नॅक्स जे लागतात ते थोडेसे वेगळे लागतात, नाही का? कारण दरवेळी त्याच गोष्टी खाण्यापेक्षा चव बदल हा माणसाला नेहमीच आवडतो. त्याच्यामुळे आजची जी पहिली रेसिपी आहे ती थोडीशी हटके रेसिपी आहे, वेगळी चव असलेली रेसिपी आहे. आपण करतोय पिकल्ड कॅबेज अँड पनीर फिंगर्स. काम करू, सगळ्यात आधी साहित्य बघूया. इथे आपण स्प्रिंग रोल शीट्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे पिकल्ड कॅबेज आहे, नंतर इथे कांदे घेतलेले आहेत, परतून घेतलेले आहेत, पनीर घेतलेलं आहे, नंतर इथे चीज घेतलेलं आहे, मेयोनेज आहे, नंतर केचप आहे, इथे थाईम घेतलेलं आहे, ॲलापिनो चिलीज आहेत, लसूण आहे, टोबॅस्को सॉस आहे, बेझिल आहे आणि आपण घेतलं आहे मीठ. तर मंडळी, ही एक स्टार्टरची रेसिपी आहे. या ठिकाणी आपण जे पिकल्ड कॅबेज आहे, म्हणजे काय केलं, आपण रेड कॅबेज आणि व्हाईट कॅबेज या दोन्ही गोष्टी चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दीड वाटी कॅबेजचं मिक्सर असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर आहे, 3 चमचे फिटी साखर आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून ठेवलेलं आहे. एक 1/2 पाऊण तासानंतर त्याला पाणी सुटतं आणि नंतर त्याला थोडंसं आपल्याला थोडा स्क्वीज करून घ्यायचं आहे त्याला, आणि असं थोडंसं ड्राय असं एक पिकल कॅबेज तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. पनीरचं एक सारण पण आपण करणार आहोत. तर सगळ्यात आधी पनीरचं सारण करूया आपण. इथे पनीरचे जे त्याला क्रम्बल करून घेतलेलं आहे, याला एक आपण पनीर घेतलेलं आहे, याच्यात घेतो आहे लसूण बारीक चिरलेलं, ते टाकणार आहे. नंतर या मिरच्या आहेत, आल्यापिनो चिलीज टाकतो, याच्यात थोडं थाईम, चॉप बेझिल पण जाणार आहे याच्यामध्ये, इथे जाणार आहे मीठ, थोडा हॉट टोबॅस्को सॉस टाकतो याच्यात, याला करून घेतोय मिक्स, याच्यात टाकतोय चीज. हे टाकल्यानंतर याला करून घ्यायचं आहे मिक्स हाताने. हे सारण तयार करून घेतलेलं आहे आपण. आणि आता याच्यामध्ये या मिक्सचरमध्ये टाकायचं आहे हा कांदा जो ब्राऊन केलेला आहे आपण, याच्यामुळे त्याला एक अशी मस्तपैकी असं कॅरॅमलाइज अनियनची चव आहे ना, ती भारी लागते. थोडं वाढू आपण. चला, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता घेतो एक चॉपिंग बोर्ड, मैदा आणि त्याच्यात थोडं पाणी, ही पेस्ट करून ठेवलेली आहे. स्प्रिंग रोल शीट्स घेऊया आपण, त्याला करायचं आहे कट. कट केल्यानंतर आता आपल्याला वापरायचं हे मिक्सचर. आणि याच्यावरती ठेवायचं आहे पिकल्ड कॅबेज. आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे मैद्याचं मिक्सचर लावायचं आहे या कॉर्नर्सला. याला करायचं आहे बंद.
बस आता हा आपण करतोय शेवटचा, याला आपण रॅप करून घेतोय. आणि आता आपल्याला हे जे फिंगर्स आहेत हे तळून घ्यायचे आहेत. बस आता याला क्रिस्पी गोल्डन ब्राऊन तळायचे आहेत आपल्याला. आणि याच्या सोबत असणारे एक आणखीन एक इंटरेस्टिंग डिप मी याला तळून घेतो. आणि ते स्टार्टर आपण तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक सॉस करायचा आहे. सॉस करण्यासाठी इथे घेतोय मी मेयोनेस. जेवढं मेयोनेस आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीचं केचप मी इथे घेतोय. एक अर्धा टीस्पून टोबॅस्को सॉस टाकतोय. त्याला करून घेतलंय मिक्स. इथे घेतोय शॉर्ट ग्लासेस. त्याच्यामध्ये जाणार आहे पिकल. हे झाल्यानंतर त्याच्यात जाणार आहे हा सॉस. थोडी बेसिलची पानं चिरून घेतलेली याच्यावर ठेवू आपण पिकल कॅबेज आणि पनीर फिंगर. आपण तयार केले पिकल कॅबेज आणि पनीर फिंगर्स. दिसायला इतकं टेम्पटिंग वाटतंय ते, खायलाही तितकंच भारी आहे बरं का. पण याची खरी चव कशी आहे ही जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला ही रेसिपी घरी करायला लागेल नाही का. त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती लिहून घ्या. पिकल्ड कॅबेज अँड पनीर फिंगर्स करण्यासाठी लागणारे साहित्य: कोबी पिकल, तळलेला कांदा, कुस्करलेला पनीर, प्रोसेस चीज, ऑलिव्ह ऑइल, मेयोनीज, स्प्रिंग रोल शीट्स, टोमॅटो सॉस, चिरलेला लसूण, ग्रीन अलापिनोस, थाईम, बेसिलची पानं, टोबॅस्को सॉस आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये लसूण, अलापिनोस, थाईम, बेसिलची पानं, मीठ, टोबॅस्को सॉस आणि किसलेलं चीज घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये तळलेला कांदा घालून नीट मिसळून घ्यावं. स्प्रिंग रोल शीटचे चौकोनी काप करून त्यामध्ये पनीरचं तयार सारण आणि पिकल्ड कोबी घालून मैद्याच्या पेस्टने शीटच्या सर्व कडा बंद करून त्याचे रोल्स तयार करून घ्यावेत. तयार रोल्स कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत. एका भांड्यात मेयोनीज घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि टोबॅस्को सॉस घालून नीट मिसळून घ्यावं. एका सर्व्हिंग ग्लासमध्ये पिकल्ड कॅबेज घालून त्यावर तयार सॉस, बेसिलची पानं आणि तयार फिंगर्स ठेवून डिश सर्व्ह करावी. मंडळी, क्रिसमस आता जवळ आलेला आहे आणि मला असं वाटतं की इतक्या उत्साहाचा हा सण आहे तर त्यावेळी आपल्याला काही ना काहीतरी करायला लागेल. काहीतरी चॉकलेटचं करतो आपण किंवा फ्रूट केक वगैरे आपण करतो, तर त्या अनुषंगाने एक मी आजची रेसिपी करतोय. आपण करतोय सॅंता हॅट फ्रूट कपकेक. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण ब्राऊन शुगर पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे आपण घेतलेला आहे मैदा, ऑरेंज ज्यूस आहे, नंतर इथे ॲप्रिकॉट्स म्हणजे जर्दाळू घेतलेले आहेत, व्हिप क्रीम आहे, बटर आहे, इथे आपण खजूर घेतलेले आहेत, त्याचबरोबर मस्कोपॉन चीज आहे, नंतर बदाम घेतलेले आहेत, मनुके आहेत, स्ट्रॉबेरी आहेत, ऑरेंज पील आहे, त्याचबरोबर इथे आपण काजू घेतले आहेत, टुटी फ्रुटी घेतले आहेत, नंतर दालचिनी पूड आहे, बेकिंग पावडर आहे, नंतर लवंग पूड आहे, बेकिंग सोडा आहे, नंतर इथे आपण जायफळाची पूड घेतलेली आहे आणि आपण घेतलं आहे मीठ. साहित्य दिसायला बरंच दिसतंय पण काय आहे त्यापैकी अर्ध्याहून जास्त साहित्य हे ड्रायफ्रूटचं साहित्य आहे. तर याच्यामध्ये अर्थात आपल्या आवडीनुसार थोडा कमी जास्ती करता येईल. तर सगळ्यात आधी आपण हे ड्रायफ्रूट्स एकत्र करू. त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस टाकूया. बदाम घेतोय, मनुका, थोडे ॲप्रिकॉट्स, थोडे काजू, खजूर बारीक चिरलेला, याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस टाकतोय. आता हा ऑरेंज ज्यूस टाकल्यानंतर शक्य झालं तर साधारणपणे 3 दिवस याला भिजवायचं. म्हणजे हे सगळे ड्रायफ्रूट्स आहे ना ते चांगले सोक होतात, म्हणजे व्यवस्थित आणि ते सॉफ्ट होतात. आणि हे करून ठेवायचं म्हणजे असे फुलतात छान. याला ठेवतो आहे बाजूला. आता माझ्याकडे मी सोक करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स ते वापरणार आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यात ऑरेंज ज्यूस टाकलेला आहे. आता मला जे हे करायचे केक करायचं आहे, आपल्याला जो ड्रायफ्रूट केक करायचा आहे त्याचं मिक्सचर आहे ते तयार करून घेऊया. बोलमध्ये घेतो आहे बटर, सॉफ्ट झालेलं बटर घेतलं आहे आम्ही. त्याच्यात टाकतोय ही ब्राऊन शुगर जी पावडर आहे ती टाकतोय. ती टाकल्यानंतर याला करून घेतोय मिक्स. समजा एक वाटी आपण बटर घेतलं तर साधारणपणे 1/4 वाटी आपण ब्राऊन शुगर याच्यामध्ये टाकतोय. 3-4 मिनटं व्हिस्क करायचं आहे. व्हिस्क झाल्यानंतर याच्यात जाणार आहे ही दालचिनी पूड, थोडी जायफळाची पूड, किंचित लवंग.
हे थोडेसे असे स्पायसेस त्याच्यामध्ये खूप छान लागतात, ते त्याच्या एक वेगळी चव आहे त्याची. आता हे ऑरेंज पील याच्यात टाकतोय. आता ऑरेंज पील खरं म्हणजे ते कॅन्डिड ऑरेंज पण मिळतं, म्हणजे त्या कुठल्याही ज्या ठिकाणी बेकरीचे सगळे सामान मिळतं बेकरीचं, त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिड ऑरेंज मिळतं. म्हणजे काय असतं, ते साखरेच्या पाकात उकळलेलं ते संत्र्याचं साल असतं, ते चॉप करून यात टाकायचं, ते पण छान लागतं. किंवा नसेल तर काय करायचं, आता समजा तुम्ही ऑरेंज ज्यूस करत असाल तर ऑरेंज ज्यूसचं ऑरेंजचं वरचं साल आहे ते जर बारीक पातळ साल कापून ते थोडंसं 3-4 वेळा गरम पाण्यातनं काढायचं आहे, नंतर थोड्याशा साखरेच्या पाकात टाकून त्याला उकळायचं आहे. म्हणजे त्याचा कडवटपणा जातो पण ऑरेंजची चव मात्र तशीच राहते. आपण याच्यात टाकणार आहोत मैदा. साधारणपणे 1.5 वाटी आपण याच्यात टाकतोय मैदा. याच्यात जाणार आहे बेकिंग पावडर 1/2 चमचा, अर्धाच्या पेक्षा वरती थोडंसं आपण टाकलेला आहे. 1/2 चमचा बेकिंग सोडा. आपली रेसिपी एगलेस आहे, याला करायचं आहे मिक्स. आता हे मिक्स करता करता याच्यात टाकूया आपण ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहोत. आणि आता आपण ड्रायफ्रूट्स पण वापरणार आहोत, पण मी हे सोक केलेलं तुम्हाला म्हटलं मी की आधी सोक करून ठेवलेलं ते मी वापरणार आहे. हे करून घेतलंय आपण मिक्स. आता याच्यात जाणार आहे थोडे ड्रायफ्रूट्स. टुटी फ्रुटी, कलरफुल, फ्लेवरफुल आणि टेस्टी असा हा हे जे कपकेक्स असणार आहेत. पहा याला करून घेतलंय मिक्स, फोल्ड करून घेतलेलं आहे. हे मिक्सचर तर आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याला बेक करायचं आहे आणि बेक करण्यासाठी मी छोटेसे मोल्ड घेतोय आणि हे मोल्ड त्याला बटर लावून घेतलेलं आहे आतमध्ये आणि याच्यामध्ये जाणार आहे हे मिक्सचर. मस्तपैकी ड्रायफ्रूटची चव आहे, ऑरेंजची चव आहे, याला बेक झाल्यानंतर तसे पण खायला एक मस्त लागतात. बस असे छोटे मोल्ड वापरतोय. याला बेक करायचं आहे 180 डिग्री जर साधारणपणे 18 ते 20 मिनिटं बेक करायचे आणि त्याला एक गोल्डन ब्राऊन रंग आला की त्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे. आता फ्रूट कपकेक तर आपण केले, सॅंता हॅट कशी दिसणार आहे आणि त्याला आपण सॅंता हॅट का म्हणतोय त्याला तुम्हाला लगेच कळेल. आता आपण एक काम करूया, हे बघा हे आपण बेक करून घेतलेले आहेत आपले फ्रूट कपकेक्स. आणि आता मी इथे काम करतोय मस्कपॉन चीज आणि व्हिपक्रीम याचं मिक्सचर तयार करतोय. मस्कपॉन चीज तुम्ही वापरू शकता किंवा क्रीम चीज पण इथे वापरू शकता. मस्कपॉन चीज घेतोय आपण याच्यावर त्याच्यामध्ये आणि याच्यात टाकतोय व्हिपक्रीम. याला करून घेतलंय मिक्स. ग्लासमध्ये आपण हे घेतले पायपिंग बॅग, त्याला नोझल लावलेलं आहे आणि ही क्रीम टाकूया या पायपिंग बॅगमध्ये. चला हे तर झालेलं आहे. आता स्ट्रॉबेरीज घेतोय आपण. बरं हा खालचा भाग पण काही वाया जाणार नाही, ह्याला आपल्याला कट करून याला बाकी गार्निशसाठी किंवा फ्रूट सॅलड्समध्ये आपल्याला वापरता येईल. मी आता फक्त एका साईजचे हे स्ट्रॉबेरीजचे जे मकान हॅट्स सिमिलर साईजचे झाले पाहिजे म्हणून त्याला मी कट करतोय. हे केल्यानंतर थोडंसं याच्यातला आतला भाग काढतोय, म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यावरती बसले पाहिजे, त्या दृष्टीने मी थोडासा आतला भाग याच्यातला काढून घेतोय. वरचा टॉपचा पण भाग काढतोय मी. पण तयार करतोय सॅंटा क्लॉजचे हॅट, दिसायला पण ते छान दिसले पाहिजे. आणि ही शेवटची हॅट. हे तर झालेलं आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, सेंटरमध्ये पहिले पाईप करून घेतोय. एक स्टार काढलेला आहे मी एका पेपरवरती.
तयार झाली आपली सॅंटा हॅट फ्रूट कपकेक. क्रिसमसचा एकदम मूड तयार झालेला आहे. या मूड मध्येच ही रेसिपी करून बघा. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती ताबडतोब लिहून घ्या. सॅंटा हॅट फ्रूट कप केक्स करण्यासाठी लागणारे साहित्य: ऑरेंज ज्यूस, मैदा, पावडर ब्राऊन शुगर, चिरलेलं खजूर, बटर, व्हीप क्रीम, चिरलेले जर्दाळू, स्ट्रॉबेरी, मनुके, चिरलेले बदाम, मॅस्कोपोन चीज, टुटी फ्रुटी, संत्र्याची साल, काजूची भरड, दालचिनी पूड, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, लवंग पूड, जायफळ पूड आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये बदाम घेऊन त्यामध्ये मनुके, जर्दाळू, काजू, खजूर आणि ऑरेंज ज्यूस घालून सर्व एकत्र करून मुरवत ठेवावं. एका भांड्यामध्ये बटर घेऊन त्यामध्ये ब्राऊन शुगरची पावडर घालून नीट मिसळून घ्यावं. नंतर दालचिनी पूड, जायफळ पूड, लवंग पूड, संत्र्याची साल, दीड वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, संत्र्याच्या रसामध्ये भिजवलेले ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी आणि मीठ घालून सर्व एकत्र करून नीट मिसळून घ्यावं. बटर लावलेल्या कप केक मोल्ड मध्ये तयार मिश्रण भरून 180 degrees ~18-20 minutes बेक करून घ्यावं. एका भांड्यात मस्कोपोन चीज घेऊन त्यामध्ये व्हीप क्रीम घालून मिश्रण नीट मिसळून पाइपिंग बॅग मध्ये भरून घ्यावं. स्ट्रॉबेरीचे कृतीत दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यावेत. तयार कप केक्सवर पाइपिंग बॅगच्या सहाय्याने व्हीप क्रीम घालून त्यावर स्ट्रॉबेरी ठेवून त्याच्या भोवती व्हीप क्रीम कृतीत दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये तयार कप केक्स ठेवून सजावट करून डिश सर्व्ह करावी. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, तो म्हणजे रेसिपी चाखायचा. आतमध्ये गार्लिकी हर्ब फ्लेवर आहे, त्याचबरोबर पिकल. पिकलच्या मुळे खूप खायला मस्त लागत आहे ते. असं पनीरची चव आहे, गार्लिक आहे आणि ते अनियन्स, ते फ्राईड अनियन टाकले होते आपण, त्याच्यामुळे मस्त लागतंय आणि सॉस पण मस्त झालेला एकदम. आता बघूया आपण फ्रूट केक जो केलाय. वा, ते ड्रायफ्रुट्स आपण ऑरेंज ज्यूस मध्ये सोक केले होते आणि ते तो सगळा ऑरेंज ज्यूस शोषून घेतात आणि आता खाताना ते फ्लेवर सगळे लागतात. त्याचबरोबर स्पायसेस जे आहेत ना, त्याचा बॅलन्स महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जायफळ, नंतर दालचिनी, लवंग, हे सगळे त्याला टेस्ट आणि फ्लेवर देणारे गोष्टी आहेत. त्या मस्त झालेल्या आहेत, छान लागत आहेत. त्याचबरोबर खाताना मध्येच ऑरेंज पील लागत आहे, त्याच्यामुळे ऑरेंजचा एकदम फ्लेवर प्रॉमिनंट फ्लेवर आहे. त्याबरोबर स्पायसेसचे चा फ्लेवर पण मस्त आलेला आहे. गोडवा बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि मस्कोपोन आणि जो क्रीमचा आपण टॉपिंग त्याच्यावरती आपण पाईप केलेलं आहे, त्यामुळे ते क्रीमी असं छान टेस्ट लागते आहे. एकदम मस्त झालेला आहे हा जो कपकेक आहे, मस्त झालेला आहे. तसा खायला पण छान आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर सॅंटा हॅट जे आपण ठेवले आहेत, त्याच्यामुळे लुक पण छान आला आहे आणि टेस्ट पण मस्तच लागणार आहे त्याची, नाही का? या दोन्ही गोष्टी क्रिसमससाठी खूप मस्त झालेल्या आहेत. तुम्ही जर एखादी पार्टी अरेंज करत असाल, एखादं गेट टुगेदर करत असाल, तर पटकन रेसिपीज करण्यासारखे आहेत. त्याचबरोबर बच्चे कंपनी एकत्र येतीलच तर त्यांना नक्की आवडले पाहिजे रेसिपीज, कारण की सांता क्लॉजची ते वाट बघत असतात. तसंच अशा प्रकारच्या रेसिपी जर तुम्ही करून दिल्या आणि त्यांना सरप्राईज दिलं तर त्यांना आणखीन मजा येईल, नाही का? या रेसिपीज करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. मुलांना आवडतील अशा थोड्या आज वेगळ्या क्रिएटिव्ह रेसिपी केल्या. त्याच्यामध्ये ही सॅंताची हॅट होती, ही पण एक स्टार्टरची मस्त रेसिपी होती. आता पुढच्या भागामध्ये काय आहे त्यासाठी पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि फेबर. स्पेशल पार्टनर अनुवेद साबण आणि विनोद इंटेलिजंट कुकवेअर. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी हवी तुम्हाला, खाणाऱ्याने खात राहावे.